नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 मार्च 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं. उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची रत्मा आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपदा आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाण आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल 2:06 ते 3:36 आणि अभिजित मुहूर्त 12:13 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल 8:08 ते 9:38 आणि यमगंड काळ 11:07 ते 12:37 असणार आहे. राहूकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर युती करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या वेयस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती करणार आहे. आजचा जो दिवस आहे धावपळीच राहील, दगदगीच राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार सुद्धा तुम्ही कराल. मात्र ते व्यवहार पूर्ण होताना थोडेसे त्रास देईल, काय अडथळे सुद्धा त्याच्यामध्ये येतील. त्यामुळे चिडचिडेपण नैराश्य आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. स्वतःच्या मानसिकतेवरती थोडासा कंट्रोल करणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभप्रदायी राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचं फिरणं होईल, मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील, काही उत्तम लाभ आजच्या दिवशी संभवतात. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ संभवतात. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावर बाहेर फिरला जाण्याचा संभवतो. दोघांमधील नातेसंबंध खूप चांगले होतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहाराकरता, कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस देण्याकरता आजचा दिवस उत्तम राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही चांगले लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती करणार आहे. दिवस अतिशय शुभफलदायी आणि अत्यंत भाग्यवशाली असा राहील. जे कामं आता घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल, कमिटमेंट प्रॉमिसेस या सर्व करता आजचा दिवस, डॉक्युमेंटेशन रिलेटेड कोणी कुठली पण कामं असतील आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. हाती घेतलेली कामं अगदी सहजपणे पूर्ण करून शकाल. आजच्या दिवशी काही इंट्युशन सुद्धा येतील की जे भविष्य कालावधी करता तुमच्यासाठी शुभफलदायी असे असेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंहराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकंवर काढू शकतील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च आजच्या दिवशी करू नका, तुमच्या अंदाज चुकू शकतील. मात्र अनपेक्षित काही लाभसुद्धा संपवतात. दिवस हा तुमच्यासाठी एकंदरीत संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे.
आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण आहे, आणि जर विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजच्या दिवशी काही चांगले लाभसुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळराशीच्या 6व्या स्थानी चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असताना बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार करता आजचा दिवस शुभफलदायी राहील. दिवसाला संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्या मनात नाते संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरले जाण्याचा वेगसुद्धा संभवतो. आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभसुद्धा संभवतात. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारांचे नातेसंबंध सुद्धा अधिक दृढवत जाणवतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस करण्याकरता आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल, फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही हातावेळे करू शकाल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर फिरायला जाण्याचा वेगसुद्धा संबोधन, तुमच्या दोघांना नातेसंबंधसुद्धा सुमधुर अशा प्रकारे जाणवतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 2थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आजच्या दिवशी तुमची जी काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते जपून करणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीवर वाद होऊ शकतील. काळजी घ्या. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारांचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. एकंदरीत दिवस हा तुमच्याकडे शुभफलदायी राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष पट्टा, ते सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.